नमस्कार मित्रहो, झोकाघे भरारी आपल्या पहिल्या मराठी शैक्षणिक ऍप मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। तर बघा, पोटॅशियम परमँगनेट हा ऑक्सिडकाचं काम करत असल्यामुळं हा पेयजलाच्या शुद्धीकरणासाठी देखील वापरला जातो। त्याचबरोबर पाणी साठवून ठेवण्याच्या ज्या टाक्या आहेत त्या साफ करण्यासाठी देखील या पोटॅशियम परमँगनेटचा उपयोग केला जातो। तर मित्रहो, याच पोटॅशियम परमँगनेटचा उपयोग करून एक रासायनिक अभिक्रिया घडवून आणलेली आहे आणि ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये एका अभिक्रियाकारकाचं ऑक्सिडीकरण झालेलं आहे। ते ऑक्सिडीकरण नेमकं कसं झालंय ते आता आपण एका अभिक्रियेच्या सहाय्यानं पाहूया। तर मित्रहो बघा, या रासायनिक अभिक्रियेमध्ये पोटॅशियम परमँगनेटची अभिक्रिया फेरस सल्फेट सोबत होऊन त्याचबरोबर सल्फ्युरिक आम्लासोबत म्हणजे H2SO4 सोबत होऊन आपल्याला प्रामुख्याने चार उत्पादित मिळालेली आहेत। पहिलं उत्पादित म्हणजेच पोटॅशियम सल्फेट, दुसरं उत्पादित म्हणजेच मॅंगनीज सल्फेट आणि तिसरं उत्पादित म्हणजेच फेरिक सल्फेट आणि शेवटचं उत्पादित म्हणजेच पाणी। तर बघा, ही रासायनिक अभिक्रिया इथं आपण लिहून घेतलेली आहे। तर बघा, इथं आम्लाच्या उपस्थितीमध्ये म्हणजे सल्फ्युरिक आम्लाच्या उपस्थितीमध्ये पोटॅशियम परमॅग्नेटने फेरस सल्फेटचं ऑक्सिडीकरण केलेलं आहे आणि या फेरस सल्फेटचं रूपांतर फेरिक सल्फेटमध्ये झालेलं आहे। तर मित्र हो, आता तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून फक्त आपण फेरस सल्फेटचा आणि फेरिक सल्फेटचा फक्त विचार करूया। तर बघा, फेरस सल्फेट म्हणजे काय, तर Fe SO4। त्यानंतर आपण अभिक्रिया दर्शक बाण लिहूया आणि त्यानंतर फेरिक सल्फेट काय आहे, तर Fe2SO4 म्हणजेच SO4 जे अणू आहेत ते 3 आहेत आणि फेरसचे जे आयन आहेत ते 2 आहेत। त्यांच्या संयोगातून Fe2SO4 हे एक संयुग तयार झालेलं आहे। तर मित्रांनो, आता या दोन्ही संयुगांचा तुम्ही बारकाईने विचार करा, म्हणजे फेरस सल्फेटचा आणि फेरिक सल्फेटचा। इथे बघा, फेरस सल्फेटमध्ये ऑलरेडी ऑक्सिजन आहे, इथं हायड्रोजनचा काहीही संबंध नाही, इथं हायड्रोजन नाहीच आहे। दुसरा जे उत्पादित आहे त्या उत्पादिताचा विचार करा, त्यामध्ये देखील ऑक्सिजन आहे आणि इथं हायड्रोजन निघून गेलेला आपल्याला पाहायला मिळत नाही। मग या फेरस सल्फेटचं नेमकं ऑक्सिडीकरण झालं कसं तेच आता आपल्याला बघायचं। तर मित्रहो बघा, हीच अभिक्रिया अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी आपण ह्या फेरस सल्फेटच्या आणि फेरिक सल्फेटच्या फक्त आयनांचा विचार करूया। बघा, फेरस सल्फेटमध्ये 2 आयन आहेत, एक म्हणजे फेरस आयन आणि दुसरं म्हणजे सल्फेटचं आयन, आणि फेरिक सल्फेटमध्ये देखील 2 आयन आहेत, एक म्हणजे फेरस आयन फेरिक आयन आणि दुसरं म्हणजेच सल्फेट आयन। आता बघा, हीच आयनांच्या भाषेतली अभिक्रिया आपण लिहून घेऊया, ती कशी येणार, तर बघा Fe+2 म्हणजेच फेरसवर 2 धनप्रभार येणार आहेत अधिक SO4-2 म्हणजेच SO4 हे जे आयन आहे त्याच्यावर 2 ऋण प्रभार येणार आहेत। बघा, 2 धनप्रभार आणि 2 ऋण प्रभार असल्यामुळे त्यांच्या संयोगातून Fe SO4 हे फेरस सल्फेटचं एक संयुग तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। मग बघा, हे जरी अभिक्रियाकारक आहे, आता उत्पादित काय आहेत बघा, तर पहिलं उत्पादित म्हणजेच Fe+3 म्हणजेच फेरसच्या आयनावर आता 3 धनप्रभार झाले आहेत, त्यामुळे त्याला आपण फेरिक आयन असं म्हणणार आहोत। बघा, आधी Fe वर किती होते, फक्त 2 धनप्रभार होते, म्हणजे फेरसवर फक्त 2 धनप्रभार होते, उत्पादितांमध्ये आता ते 3 धनप्रभार झालेले आहेत। आणि दुसरं उत्पादित आहे आपलं SO म्हणजे सल्फेटचं आयन SO4-2। बघा, इथं SO4 वर म्हणजे सल्फेटवर 2 ऋण प्रभार आपल्याला पाहायला मिळतात। मग इथं बघा, नेमकी अभिक्रिया काय झालेली आहे, तर या फेरस मधून एक इलेक्ट्रॉन जो आहे तो इलेक्ट्रॉन निघून गेलेला आहे, त्यामुळे इथं फेरसचं रूपांतर फेरिक मध्ये झालेलं आहे। बघा, आता आपण हे सल्फेट आयन थोडेसे बाजूला ठेवूया, फक्त अभिक्रियाकारकांमध्ये आपण Fe+2 ठेवूया आणि उत्पादितांमध्ये आपल्याला फक्त Fe+3 ठेवूया। म्हणजेच बघा, फेरस आहेत अभिक्रियाकारक आणि उत्पादित आहेत फेरिक। इथे बघा, 2 धनप्रभार होते अभिक्रियाकारकांमध्ये आणि उत्पादितांमध्ये त्याचे 3 धनप्रभार झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मग बघा, हे कसं झालं, म्हणजेच 2 धनप्रभारांपासून 3 धनप्रभार उत्पादितांमध्ये कसे तयार झाले, तर बघा एक साधं उदाहरण घ्या। समजा एक मूलद्रव्य आहे ज्याचा अणुअंक आहे 11। मग आता बघा, या अणुअंक 11 असलेल्या मूलद्रव्यामध्ये 11 इलेक्ट्रॉन असणार आहेत आणि 11 प्रोटॉन देखील असणार आहेत। मग बघा, समजा ह्याच्यातील 1 इलेक्ट्रॉन निघून गेला, बघा धनप्रभारांवर काहीही फरक होत नाही,
बघा एक इलेक्ट्रॉन निघून गेला. मग आता प्रोटॉन किती राहिले तर 11, इलेक्ट्रॉन मात्र किती राहिले तर 10. मग बघा हा एक धन वाढीव धन प्रभार आपण कसा दर्शवतो. तर समजा हे आपण एक्स हे एक मूलद्रव्य मानलेलं आहे ज्याचा अणुअंक आहे 11, तर आपण ह्या एक्स वर अधिक 1 असं लिहितो. समजलं? बघा आपण हा वाढीव धन प्रभार कसा लिहितो तर ह्या एक्स वर एक धन प्रभार म्हणजे एक्स प्लस 1 असं लिहित असतो. मग अशाच प्रकारे बघा इथं फेरस आयनांमधून एक इलेक्ट्रॉन निघून गेलेला आहे म्हणून फेरिक आयन तयार झाल्यावर याच्यावर वाढीव धन प्रभार आपण कसा दर्शवणार तर Fe+3 ने दर्शवणार. म्हणजे इथं एक गोष्ट लक्षात घ्या, या फेरस आयनांमधून एक इलेक्ट्रॉन निघून गेलेला आहे त्यामुळे उत्पादितांमध्ये ऑक्सिडीकरण होऊन आपल्याला फेरिक आयन मिळालेले आहे. मग इलेक्ट्रॉन्सच्या भाषेत आपण हीच अभिक्रिया कशी लिहितो तर Fe+2 म्हणजेच फेरसवर 2 धन प्रभार, त्यानंतर येणार एक अभिक्रिया दर्शक बाण आणि त्यानंतर आपण कसं लिहिणार तर Fe+3 म्हणजेच फेरसवर 3 धन प्रभार अधिक 1 इलेक्ट्रॉन. म्हणजेच काय तर उत्पादितांमध्ये आपल्याला काय काय मिळालेलं आहे, फेरिक आयन मिळालेले आहे ज्याच्यावर 3 धन प्रभार आहे त्याचबरोबर 1 इलेक्ट्रॉन निघून गेलेला आहे. अशा प्रकारे बघा इथं ऑक्सिडीकरण घडून आले. मग यावरून आपण ऑक्सिडीकरणाची अजून एक व्याख्या काय सांगू शकतो तर ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रिया कारकामधून इलेक्ट्रॉन गमावले जातात त्या अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया असं म्हटलं जातं. मग मित्र हो यावरून अजून एक गोष्ट लक्षात येते, ज्या अभिक्रियेमध्ये उत्पादितांमध्ये धनप्रभार वाढलेला असतो त्या अभिक्रियांना ऑक्सिडीकरण अभिक्रिया असं म्हटलं जातं. बघा अशा प्रकारे आपण इथं ऑक्सिडीकरणाची संकल्पना जी आहे ती व्यवस्थितपणे समजवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. बघा हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा जरूर पहा. ऑक्सिडीकरण ही संकल्पना अतिशय महत्वाची आहे त्यामुळे ती व्यवस्थितपणे समजून घ्या आणि या पुढील संकल्पना समजून घेण्यासाठी झोका ॲपची मदत नक्की घ्या.